नमस्कार, मी पुनम। माझ्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत वाटाण्याची पातळ भाजी। ही अगदी झटपट होते आणि महत्त्वाचं म्हणजे ही भाजी करण्यासाठी आपल्याला जास्त वाटण किंवा जास्त मसाल्यांचीही गरज नाही आहे। आपल्या घरामध्ये जे अवेलेबल मसाले असतात त्यांचाच वापर करून तुम्ही झटपट ही रेसिपी बनवू शकता आणि ही खूप स्वादिष्ट अशी होते। तर ही बनवल्यानंतर तुम्हाला कशी वाटली ही मला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून सांगा। आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका। तर चला, तुमचा जास्त वेळ न घेता आपण झटपट रेसिपीकडे वळूया। धन्यवाद। तर आता आपण वाटाणे व्यवस्थित सोलून घेतलेले आहेत आणि आता मी एका मोठ्या कढईमध्ये ते वाटाणे मंद आचेवरती व्यवस्थित भाजून घेणार आहे। तर वाटाणे म्हणा किंवा पावटा म्हणा, अशा प्रकारे जर तुम्ही भाजी करताना व्यवस्थित भाजून घेतला तर त्याची जी चव असते ना खूप छान प्रकारे येते, म्हणजे खूप छान प्रकारे ही भाजी लागते। तुम्ही नक्की अशा प्रकारे ट्राय करून बघा। माझी आजी देखील अशा प्रकारे करत होती, तिच्या कालवणाला एक वेगळीच चव असायची, त्यामुळे मीसुद्धा हा प्रयत्न केलेला आहे। खूपच छान ही भाजी झालेली आहे। आता आपले खरपूस पद्धतीने वाटाणे भाजून झाल्यानंतर मी एक चमचा तेल टाकलेलं आहे, त्याच्यानंतर जिरं मोहरी टाकायची होती पण चुकून माझ्याकडून लसूण आणि खोबरं पडलेलं आहे, तर तुम्ही ती चूक करू नका। पहिल्यांदा जिरं मोहरी टाका, ते व्यवस्थित भाजलं की त्याच्यानंतर हे ओलं खोबरं आणि लसूण टाकून ते देखील अगदी मंद आचेवरती व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायचं आहे। कारण कसं होतं, ज्यावेळेस आपण डायरेक्ट तेलामध्ये हे जे म्हणजे लसूण खोबरं किंवा जिरं मोहरी पटकन टाकलं जातं गरम तेलात, तर ते थोडं करपलं जातं। पण अशा प्रकारे जर तुम्ही प्रोसेस केली तर भाजीला एक वेगळीच चव येते। आणि आता आपण ह्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकलेली आहे, एक चमचा गरम मसाला, एक चमचा धने पावडर आणि एक चमचा मी लाल तिखट टाकलेला आहे। तुम्ही तिखट कमी जास्त घेऊ शकता, तुमच्या प्रमाणात तुम्ही यूज करू शकता। आणि अशाच प्रकारे आपण हा सगळा कोरडा जो सगळा मसाला आहे तो व्यवस्थित भाजून घेणार आहोत। मंद आचेवर भाजल्यामुळे त्याची जी चव आहे ती छान प्रकारे त्या भाजीमध्ये उतरली जाते। आता ह्याच्यामध्ये जे आपण पाणी वापरलं आहे ते कोमट मी टाकलेलं आहे आणि चवीनुसार त्याच्यामध्ये आता मीठ टाकून घेऊया आणि 10 मिनटं मंद आचेवर व्यवस्थित उकळी येऊन देऊया। चांगली उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूट टाकणार आहोत। त्यामुळे काय होतं, जर तुम्ही आधी स्टार्टिंगला जर शेंगदाण्याचं कूट टाकलं तर आपलं तेल पूर्णपणे उडून जातं आणि त्याला जो रंग लालसर असा दाट यायला हवा तो येत नाही। आणि शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर जे कालवण आहे ते व्यवस्थित मिळून येतं आणि चव ही छान लागते। तर ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा।